दौरा सुरू होतो आहे 1 डिसेंबरपासून. 1 डिसेंबरपासून जालना हा असा बांधवांना 12 दिवसाचा दौरा. 12 तारखेला परत आंतरवाडी. हो, पाचव्या टप्पा राहिला. आणखी कोकण राहिलेला आहे बराचसा भाग, मुंबईचा पण भाग राहिलाय बराचसा. पाचवा टप्पा आम्हाला करावाच लागतोय. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतच्या काही घेण्यासाठी चौथ्या टप्प्यातला दौरा करण्याचं आपण निवेदन केलेलं आहे. सगळ्या मराठा समाजाच्या गाठी भेटी घेऊन मराठा समाजाला शांततेचं आवाहन करण्यासाठी आणि मराठा समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण दौऱ्याला सुरुवात करतोय. दौरा सुरू होतोय 1 डिसेंबरपासून. 1 डिसेंबरपासून जालना, जालन्याला कार्यक्रम आंबडला, आंबड आंतरवाली इथं आंतरवालीला मुक्काम सकाळी 2 तारखेला म्हणजे 2 डिसेंबर लाड सांगवी जिल्हा छत्रपती संभाजीनगर. 2 डिसेंबरला कोलते पिंपळगाव थोडा हळू सांगा. जालना दुपारी 1 वाजता. पुन्हा सांगू का? 2 डिसेंबरला लाड सांगवी जिल्हा छत्रपती संभाजीनगर. 2 डिसेंबरला कोलते पिंपळगाव जिल्हा जालना. 2 डिसेंबरला कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर. 3रा दिवस 3 डिसेंबर चाळीसगाव जिल्हा जळगाव खान्देश. 3 डिसेंबर धुळे जिल्हा धुळे. 3 डिसेंबर जळगाव जिल्हा जळगाव. 4था दिवस 4 डिसेंबर मुक्ताईनगर जिल्हा जालना जिल्हा जळगाव. 4 डिसेंबर मलकापूर जिल्हा बुलढाणा. 4 डिसेंबर खामगाव जिल्हा अकोला. 4 डिसेंबर शेगाव. दिवस 5वा 5 डिसेंबर चरणगाव पातूर जिल्हा अकोला. 5 डिसेंबर काटा वाशिम जिल्हा वाशिम. 5 डिसेंबर हिंगोली. 6 डिसेंबर डिग्रज जिल्हा हिंगोली. 6 डिसेंबर पुसद जिल्हा यवतमाळ. 6 डिसेंबर महागाव यवतमाळ पोंडूर यवतमाळ जिल्हा. 6 डिसेंबर माहूरगड. दिवस 7वा 7 डिसेंबर उमरखेड जिल्हा यवतमाळ. 7 डिसेंबर वारंगा फाटा जिल्हा हिंगोली. 7 डिसेंबर नांदेड. दिवस 8वा 8 डिसेंबर जिजाऊनगर जिल्हा नांदेड. 8 डिसेंबर मारताळा लोहा नांदेड. 8 डिसेंबर नरशी जिल्हा नांदेड. 8 डिसेंबर कंधार. 9वा दिवस 9 डिसेंबर जामगाव जळकोट जिल्हा लातूर. 9 डिसेंबर उदगीर जिल्हा लातूर. 9 डिसेंबर निलंगा जिल्हा लातूर. दिवस 10वा 10 डिसेंबर औसा जिल्हा लातूर. 10 डिसेंबर टेंबी. 10 डिसेंबर किल्लारी औसा लातूर. 10 डिसेंबर
औंढा उमर उमरगा जिल्हा धाराशिव 10 डिसेंबर 10 डिसेंबर रात्री 5 वाजता सायंकाळी 5 वाजता उमरगा जिल्हा धाराशिव 11वा दिवस 11 डिसेंबर लोहारा जिल्हा धाराशिव 11 डिसेंबर मुरुड जिल्हा लातूर 11 डिसेंबर आंबेजोगाई जिल्हा बीड 12 डिसेंबर 12वा दिवस 12 डिसेंबर बोरी सावरगाव बीड जिल्हा 12 डिसेंबर धारूर जिल्हा बीड 12 डिसेंबर माऊली फाटा माजलगाव 12 डिसेंबर टाकरवन मार्गे आंतरवाली हा असा बांधवांनो 12 दिवसाचा दौरा 12 तारखेला परत आंतरवाली हो परत आंतरवालीला 12 तारखेला आपण असा निवेदित दौरा गाठी भेटीचा आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतचा ठरलेला आहे. मराठा समाजानं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी येतो. फक्त एकच विनंती, आरक्षण असलेला मराठा आणि नसलेला मराठा यांनी एकजूट दाखवण्याची ही जी वेळ, एकजूट दाखवा. गोरगरिबांच्या घराच्या लेकरातलं कोणाचं तरी कल्याण व्हायचंय आणि ते करण्यासाठी आपली शांततेत शक्ती एकत्र करा ही सगळ्यांना विनंती आहे. पुन्हा एकदा 1 डिसेंबरपासून जालना इथून सुरुवात होत दौऱ्याची सुरुवात आणि कोलते पिंपळगाव इथूनही तो शुभारंभ हुतात्मा स्मारकावरून केला जाणार आहे. त्या सर्व बांधवांना विनंती आहे की आपल्या आपली एकजूट आपल्या लेकरांसाठी दाखवायची. धन्यवाद. नागपूरला तुम्ही जायचं असं ठरलं होतं असं कळलं होतं सुरुवातीला अधिवेशनाच्या काळामध्ये नागपूरला जाणार म्हणून, पण तू दौरा रद्द केला का? नाही नाही रद्द, 5 टप्प्यात घेऊ नाही तर असं दि नाही वाचलं नाही तो हुकला असेल ज्यानं परत घेऊ असं काही नाही. पण तसं 5वा टप्पा राहिला, आणखी कोकण राहिलेला आहे बराचसा भाग, मुंबईचा पण भाग राहिला बराचसा. 5वा टप्पा आम्हाला खराच लागतोय. अधिवेशनाच्या काळामध्ये तुम्ही नागपूरला धडकणार असं बोललं जात होत. नाही पण मी बी एक असं बोललो होतो दादा की तिथं जाऊन तरी धडकून धडकून तरी काय करायचं. आता त्यांनी वेळ 24 डिसेंबरपर्यंत दिलेला आहे तर तिथं जाऊन तरी आपण काय करायचं, तर आपल्या समाजाचा मायबापांचा आशीर्वाद घ्यायचा, हे काम आपण करायचंय. ते आपण